नमस्कार मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण वेल्वेटच्या ब्लाऊजचं संपूर्ण शिलाई बघणार आहोत तर हा जो आहे तो थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि मी स्लीव्सला बघा अशा पद्धतीने बॉटम साईडला लेस लावून घेतलेली हा बॅक पॅटर्न तयार केलेला आहे याचा ऑलरेडी मी स्टिचिंगचा पार्ट जो आहे बॅक पॅटर्नचा तो शेअर केलेला आहे आता स्लीवजला आपण ती जी त्रिकोणी लेस मिळते ती लेस आता स्लीवजला कशी लावायची ते बघणार आहोत तीसुद्धा इनविजिबल कारण काय होतं ही लेस आपण डायरेक्ट लावली ना तर ती टोचते आतल्या बाजूने तर म्हणून मग मी ती विथ फिनिशिंगने लावणार जोडणार आहे एका स्लीवजला जोडून घेतली आहे आता मी दुसऱ्या स्लीवजला तुम्हाला जोडून दाखवते तर अशा पद्धतीने ही आतमध्ये जाणार आहे तर सगळ्यात आधी मी काय करते अस्तरचा जो पार्ट आहे ना तो मी वरती ठेवला आहे आणि मेन फॅब्रिक जो आहे तो खालच्या बाजूला ठेवला आहे पण मेन फॅब्रिकचं कापड जे आहे ते सरळ ठेवलं आहे आता त्या मेन फॅब्रिकवरती मी सगळ्यात आधी लेस जी आहे ती ठेवून घेतली की ज्याचे जे त्रिकोण आहेत त्रिकोणाचे जे फेसिंग आहे ते मी स्लीव्हच्या वरच्या बाजूला केलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आधी यावरती लावून घ्यायचं आहे स्लीव्स आधी जोडून घ्यायची आहे टीप टाकून त्यानंतर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही अस्तर जर लावणार नसताल तर ता डायरेक्ट अशा पद्धतीने बाहेर टर्न करून आतल्या बाजूने तुम्ही दापटीप देऊ शकता पण मी ह्याला अस्तर जोडते आहे आता जिथे टीप आपण आधी टाकली तीच टीप व्यव अस्तर ठेवून व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आहे आणि टीप टाकून झाल्यानंतर हे ओपन करून बघा यावरती जशी आपण रेग्युलर टीप रेग्युलर बाही जोडतो अस्तरची त्याच पद्धतीने इथे दाबटीप टाकून घेते मी आणि आता ही बाही उलटवल्यानंतर बघा किती सुंदर पद्धतीने ती लेस बाहेर आली आहे इथे दाब दाबटीप टाकायला बिलकुल विसरायचं नाही आहे कारण दाबटीप जर तुम्ही इथे दिली नाही तर ह्याचं ब्लाउ ह्याचं पूर्ण फिनिशिंग बिघडून जातं ह्या अशा लेस लावल्यानंतर तर प्लीज ते विसरायचं नाही आहे त्यानंतर मी बाही पूर्णपणे मेन फॅब्रिकला जोडून घेतली तर अशा पद्धतीने ही बाहीचं सुद्धा बॉटम साईडला लेस लावून खूप सुंदर पद्धतीने ही बाही तयार झालेली आहे आता आपण फ्रंट पार्टचं स्टिचिंग घेणार आहोत तर थ्री पीस प्रिन्सेस आहे साईज जी आहे ती चौतीस आहे तर मी याचा ऑलरेडी पेपर कटिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते तर आता इथे फ्रंट पार्टला आहे ना आपण फिनिशिंग करून घेणार आहोत गळ्याला ठीक आहे सगळ्यात आधी गळ्याला फिनिशिंग करून सरळ बाजूने ते आतमध्ये उलटवून घेणार आहे बऱ्याच जणांनी मला असं पण विचारलं होतं तर तुम्ही फोरटक्स प्रिन्सेस कट ब्लाऊजला अशा पद्धतीने फिनिशिंग करू शकता कटोरी ब्लाउजला अशा पद्धतीने फिनिशिंग करता येत नाही तर बघा मी फक्त गळ्याच्या बाजूला सरळ पार्ट ठेवलेला आहे वरती मेन फॅब्रिकचं आणि त्यावरती अस्तर ठेवलं आहे आणि गळ्याच्या पार्टला मी पाविंचं मार्जिन कवर करून टीप टाकून घेतली आणि एक्स्ट्रा पार्ट मार्जिन जे असेल एक्स्ट्रा एक्स्ट्रा काही फॅब्रिक राहिलं असेल ते ते कट केलं आणि नॉचेस टाकून घेतले आणि हे अस्तर आतल्या बाजूनं उलटवून त्यावरती मी तापटीप टाकून घेतली आता तापटिप टाकून झाल्यानंतर साईडचे सगळे पार्ट्स व्यवस्थित जोडून घ्यायचे आणि एक्स्ट्रा फॅब्रिक जे असेल ते कट करून घ्यायचं अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेते तर बघा अशा पद्धतीने दोन्ही पार्ट तयार करून घेतलेत आता जे आपण साईड पार्ट जो आहे कटोरीचा जोडणार आहोत तो आता तो भाग उलट्यावर ठेवायचा आहे डायरेक्ट आतल्या बाजूने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचंय त्यावेळी उलट्या भागावर अस्तर ठेवून हे डायरेक्ट जोडून घेऊन एक्स्ट्रा पार्टसुद्धा याचे कट करून घेणार आहे तर बघा हे दोन्ही साईड जोडून घेतल्यात आता आपल्याला काय करायचं आहे कुठला तरी एक पार्ट घ्यायचा साईड पार्ट आणि कटोरीचा पार्ट आणि बॉटम साईडने बॉटम साईडने आपल्याला हे जे प्रिन्सेस कर्व जो शेप आहे तो जोडायचा आहे कुठेही कमी जास्त होता नये ही गोष्ट लक्षात ठेवायची एकदा तुम्ही जोडून बघा जर कमी जास्त होत असेल तर पुन्हा उचवा पुन्हा ते व्यवस्थित जोडण्याचा प्रयत्न करा तरच कप्स जे आहेत ते व्यवस्थित उठून येतील आणि फिटिंगला ब्लाऊज जास्त छान बसेल तर ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवा तर बघा कुठेही कमी जास्त झालेलं नाही आहे अगदी परफेक्ट तो कर्व जो आहे तो दोन्ही पार्टला एकदम व्यवस्थित बसलेला आहे याच पद्धतीने मी दुसरा पार्टसुद्धा तयार करून घेणार आहे आता मी याला योगपट्टी जोडती आहे तर योगपट्टी घेतलेली आहे तर योगपट्टी बघा डायरेक्ट एक योगपट्टी अस्तरच्या बाजूला मी दुसऱ्या बाजूला टर्न करून घेतली आता तुम्हाला यासाठी आधीचे व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे जेणेकरून त्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो, तो फिनिशिंगच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगते की अस्तरचा वेलवेट ब्लाउज कसा शिवायचा आता बघा मी इथे एक इंच एक्स्ट्रा घेतलं होतं बॉटम साईडला अर्धा इंच आणि वरच्या बाजूला अर्धा इंच असं मार्जिन कवर करून मार्जिन कवर करून आधी टीप टाकून घेतली बॉटम साईडला अर्धा इंच त्यानंतर ओपन करून दाप टाकली सरळ भागावरती मी अस्तर जोडलं होतं आणि आतल्या बाजूला फोल्ड करून मी ही बघा अशा पद्धतीने तयार करून घेतली आता योगपट्टी जी आहे ती वरच्या पार्टला मी जोडून घेते तर आहे तशी उलटवून घेतली आणि अर्धा इंच इथे सुद्धा मार्जिन कवर करून ही योगपट्टी व्यवस्थित जोडून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा ओपन केल्यानंतर बरोबर साडे तेरा तयार आहे तर ती चौदा आलेली म्हणजे अर्धा इंच शोल्डरला आपलं स्टिचिंग मार्जिन जाणार आहे आता इथे मी दाप टेप टाकून घेते जेणेकरून अजून फिनिशिंग जास्त छान येईल आता हा एक साइडचा पार्ट तयार झाला आहे तुम्हाला शेवटी काय करायचं इथे कमरेचा चौथा भाग प्लस अर्धा इंच मार्जिन मी घेतलं होतं जसं की हुकलूक पट्टीसाठी जाणार आहे आणि त्यापुढे दीड इंच जेवढं स्टिचिंग मार्जिन तुम्ही दीड दोन इंच घेतलं असेल तेवढं घ्यायचं आणि तेवढं मार्क करून छातीला क्रॉस लाईन आखून ते कट करून घ्यायचं एक्स्ट्रा म्हणजे पुढचा भाग जो आहे तो मागच्या भागापेक्षा जास्त होत नाही कमरेच्या बाजूचा तर अशा पद्धतीने आपला एक साईड पार्ट तयार झाला आहे त्याच पद्धतीने मी दुसरा साईड पार्ट तयार करून घेते ठीक आहे तर हे बघा दोन्ही मी पार्ट्स तयार करून घेतलेले आहेत आता ह्याला आपल्याला हुक आणि लुप्सपट्टी तयार करायची आहे तर हुक आणि लुप्सपट्टी कशी तयार करायची याचासुद्धा मी सेपरेट व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला फिनिशिंगच्या दृष्टीनं खूप साऱ्या मी टिप्स ऑलरेडी दिलेल्या आहेत ब्लाऊज परफेक्ट येण्याच्या दृष्टीनं तर ते व्हिडिओ तुम्ही आधी जाऊन बघा प्लेलिस्टमध्ये खूप सारे व्हिडिओज आहेत महत्त्वाच्या टिप्स म्हणून एक फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये तुम्हाला भरपूर व्हिडिओज जे मिळणार आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही ब्लाऊजचं सुंदर फिनिशिंग आणि फिटिंगसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने मी हुक आणि सुद्धा जोडून घेतली आता हे इथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हुप्स आणि पट्टी जोडताना लक्षात घ्यायचं की आपण नेहमी कटोरी ब्लाऊजला हुक पट्टी कशी जोडतो की त्याला बॉटम साईडला आपण फिनिशिंग करतो तर इथे बघा आपल्याला दोन्ही बाजूला फिनिशिंग करावं लागणार आहे कारण गळ्याला आपण ऑलरेडी फिनिशिंग करून घेतलेलं आहे त्यामुळे दोन्ही बाजूला आतमध्ये पट्ट्या फोल्ड करायला मार्जिन ठेवायचं तर आता हुक आणि पट्टी आपली एकदम इक्वल आली का ते सुद्धा चेक करायचं हो। तर हो त्यानंतर मग मी शोल्डर जोडते तर सरळवरती सरळ ठेवून याला मी डायरेक्ट शोल्डर जोडणार आहे कारण आता ह्याला फिनिशिंग देत नाही बसणार आहे कारण दोन्ही पार्ट आपण ऑलरेडी फिनिशिंग देऊन घेतलेलं आहे ठीक आहे तर मी अर्धा इंच मार्जिन कवर करून शोल्डर जोडून घेते आता शोल्डर जोडून झाल्यानंतर कुठल्याही एका बाजूला आतलं शोल्डरचं मार्जिन घेऊन आपल्याला त्यावरती टिप टाकून घ्यायची हे विसरायचं नाहीये नाहीतर मग ब्लाउज घातल्यानंतर ते मार्जिन आपलं बाहेर येतं आता हे झाल्यानंतर मी बाही जोडून घेते तर बाही जोडताना चेक करायचं की आपल्याला शोल्डर पट्टी किती हवी त्यावरती मार्क करायचं आणि त्या पद्धतीने बाही जोडायची तर आता खोलगट जो पार्ट असतो बाहीचा तो पुढच्या बाजूला आणि उभट भाग जो असतो तो मागच्या बाजूला अशा पद्धतीने बाही नेहमी आपण जोडतो आणि मी ती चेक करून घेतली नॉच देऊन की परफेक्ट येते की नाही तर हो परफेक्ट येते तर मी अर्धा इंच मार्जिन कवर करून बाही जोडायला घेतली आहे साधारणतः पूर्ण अर्धा इंच न घेता टेपच्या ज्या तीन रेषा इतकं मार्जिन असतं ना एवढं मार्जिन बाही जोडायला घ्यायचं असतं ठीक आहे तर कुठेही बाही एक्स्ट्रा होत नाही आहे किंवा कमीही पडत नाही आहे चौतीस मापाची ब्लाउज मी शेवती आहे तर मी बरोबर आठ इंचाची बाहीची रुंदी घेतलेली जसं की साडेआठ इंच आपल्या बाहीचा चौथा भाग आहे तर आता मी बाही पूर्ण जोडून घेतली ह्याला डबल टिप द्यायला विसरायचं नाही आहे तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते की ब्लाऊजची रुंदी बाहीची मी किती घेतली होती तर आठ इंच आता साईड फिटिंग करून घेते सगळ्यात आधी सरळ भागावरती आपल्याला ब्लाऊज हा पूर्ण एकदम व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि सरळ भागावरती अगदी कडेनं एक टीप टाकून घ्यायची ती झाल्यानंतर ब्लाऊज आतल्या बाजूनं उलटवून घ्यायचा म्हणजे उलटी जी बाजू आहे ती बाहेर काढून घ्यायची आणि एक सिक्युअर टीप अगदी कडेनं टाकून घ्यायची आता ही टीप टाकून झाल्यानंतर आपण डायरेक्ट फिटिंगची टीप टाकणार आहोत तर फिटिंगची टीप टाकण्यासाठी दंडघेराचा निम्मा भाग जसं की अकरा इंच दंडघेर होते तर मी साडेपाच इंचावर मार्क केलं त्यानंतर इथे बरोबर मी बॉटम पासून सव्वा इंच घेत असते की फिटिंगच्या बाजूला जसं आपण दीड इंच मार्जिन घेतो पण मी बाहेर उंदी साडेसहा होती त्यामुळे मी साडेसहा इंचावर डायरेक्ट मार्क केलं कमरेचा भाग तर कमरेचा भाग जो आहे तो बॅक साईड माझा परफेक्ट येतो फ्रंट साईड पण आपण जेव्हा पूर्ण स्टिच केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं कमरेचा चौथा भाग प्लस दीड इंच आणि प्लस आपण हुकलुक पट्टीला जेवढं मार्जिन घेतो ते सोडून आपल्याला एक्स्ट्रा उरलेलं कट करून घ्यायचंय तर त्याच पद्धतीने मी इथे कमरेवर मार्किंग करून ही टीप टाकून घेतली आणि त्या बाजूला एक फिटिंगची साईड टीप टाकून घेतली जी सिक्युअर टीप असते तर बघा अशा पद्धतीने एकदम सरळ अशा दोन टिपा आलेल्या आहेत कुठेही इकडे तिकडे झालेल्या नाही आहेत अगदी सरळ टीप आलेली आणि बाहीच्या इथे जर तुम्ही म्हणाल तर मी तिथे एकच इंच मार्जिन ठेवलं कारण आणि ऑलरेडी हे वेलवेटचं कापड थोडं जाड असतं त्यामुळे मग मी तिथे कमी मार्जिन ठेवलं तर बघू शकता ही स्लीव्स किती सुंदर तयार झाली आहे अशा पद्धतीने आपण लेस लावल्यामुळे ले गेटअप खूप छान आहे वेलवेटच्या ब्लाऊजला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गळ्याच्या बाजूला सुद्धा लावू शकता आता मी सेम पद्धतीने दुसऱ्या बा दुसऱ्या बाजूला सुद्धा फिटिंग करून घेणार आहे तर हा बघा अशा पद्धतीने हा आपला ब्लाऊज पूर्णपणे तयार झालेला आहे किती सुंदर हा ब्लाउज तयार झालेला आहे फिनिशिंग जर तुम्ही छान केलं तर कुठल्याही कस्टमरची तुम्हाला कंप्लेंट येणार नाही आणि ही लेस बघा किती सुंदर दिसते जेव्हा तुम्ही ब्ला बाही घातल्यानंतर तर अशा पद्धतीने मी वेलवेटचा सिम्पल आणि सोबर ब्लाऊज बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुमच्याशी शेअरसुद्धा केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यासोबत आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेअर सुद्धा करा इतरांबरोबर आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी चला तर मग पुन्हा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार